नमस्कार, माझं नाव पवन उमाकांत नवाडे. महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2018 परीक्षेमध्ये माझी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिस्टंट RTO पदी निवड झालेली आहे. मुळातच लोकांसाठी काम करण्याची संधी प्रशासन आपल्याला देते, मग हे जे यश आहे ते त्या संधी मिळाली याचं आहे. सो या सगळ्या संधी मिळण्याच्या प्रवासामध्ये मी जे काही गोष्टी फेस केलेल्या, जे काही जो काही प्रवास केला, त्या प्रवासातून तुम्हाला काही थोडं बहुत घेता आलं तर मला ह्याचा आनंदच आहे. मी मूळचा किनवट या तालुक्यातला आहे, किनवट शहरातला आहे. आता किनवट हे नाव किंबहुना तुम्ही खूप जणांनी ऐकलेलं नसेल. किनवट हे हा एक दुर्गम तालुका आहे, आदिवासी बहुल, पूर्वीचा नक्षलाईट एरिया जो विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवर, बाउंड्रीवर वसलेला. इतक्या दुर्गम ग्रामीण आदिवासी भागामध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्याचं कारण मुळातच वडिलांना तिथं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरी लागली होती. सो त्यामुळे माझं सगळं शालेय शिक्षण तिथं झालं. पण समाजाच्या एका मुख्य आधुनिक प्रवाहापासून आम्ही थोडेसे विलग होतो. पण ही विलगता जाणून देण्याचं मुळात मी सांगेल की श्रेय जे जातं ते मुळातच माझ्या आईवडिलांना आणि माझ्या शाळेला मीन्स माझ्या शिक्षक गुरुजनांना. कधीही माझ्या आईवडिलांनी मला असं जाणू दिलंच नाही की मी काहीतरी असं चुकीचं किंवा काय म्हणते त्याला, ते आपण म्हणू शकू की काहीतरी कमीपणाचं शिक्षण घेतो आहे, आपण काहीतरी मागास भागात राहतो आहे जाणू देतो आहे. तो आत्मविश्वास कायम ठेवण्याचं काम माझ्या शाळेनं आणि माझ्या आईवडिलांनं दिलं. जे काही आधुनिक भागात घडतं आहे, जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं त्यांनी मला मिळावं ह्याची काळजी घेतली. आता जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेच्या किंवा इतर कोणत्याही कॉर्पोरेट राहू द्या किंवा तुम्ही जागतिक स्तरावर आज मजल दर मजल करता, त्यावेळेस तुमच्यामध्ये असा कुठलाही न्यूनगंड निर्माण नाही झाला पाहिजे. ही भावना म्हणजे ही जी न्यूनगंडाची भावना निर्माण नाही झाली पाहिजे हे न होऊ देणं हे माझं सगळं शाळेचं म्हणजे मी त्याच्या बाबतीत कृतज्ञ आहे. माझ्या शाळेचं नाव सरस्वती विद्या मंदिर किनवट येथली शाळा आणि मी तिथल्या सगळ्या शिक्षक वृंदांचा प्रथमतः खूप ऋणी आहे, आभारी आहे. 10वीनंतर मग मात्र मला किनवटमधून बाहेर पडायचा योग आला. माझी 11वी आणि 12वीचं शिक्षण हे मुळात योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे झालं. त्या काळातलं ग्रामीण भागातलं एक चांगलं नाव असलेलं योगेश्वरी कॉलेज होतं आणि तिथल्या खूप चांगला स्टाफ ज्यांनी मला तिथं मला शिकायची संधी मिळाली. मला माझ्या फर्स्ट टाईम मी घराच्या बाहेर राहत होतो. सो मला खूप चांगलं शिक्षण योगेश्वरीमध्ये घ्यायला मिळालं. त्यानंतर मात्र मी माझी इंजिनिअरिंग केली ती MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड येथून. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला मेकॅनिकल इंजिनियर होण्याची संधी ही त्या कॉलेजमार्फत मिळाली. आता या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की तुम्ही इंजिनिअरिंगला जेव्हा जाता हा निर्णय तुमचा सर्वस्वी नव्हतो. माझ्या बाबतीत काही वेगळं झालेलं नाही. माझ्या आईवडिलांनी म्हणजे शिक्षण जरी फार काही जास्त झालेलं नसलं तरी त्यांच्या साहेबांचा सल्ला घेऊन मला असा म्हणजे या क्षेत्रामध्ये त्यांनी वळवलं. निश्चितच वडिलांचा म्हणजे जो काही जॉब होता तो काही फार काही अशा मोठ्या पगाराचा नव्हता. सो त्यांनीसुद्धा खूप मेहनतीनं कष्ट करून किंबहुना घरासारख्या बेसिक गरजांचं बांधकाम बाजूला ठेवून आम्हाला भावंडांना शिकवलं. इंजिनिअरिंग केली मी कम्प्लीट. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात ह्या प्रशासकीय सेवेबद्दल कुतूहल निर्माण झालं. होतं काय की जेव्हा तुम्ही मराठवाड्यासारख्या मी मागास म्हणणार नाही पण थोडासा ग्रामीण टच जास्त असलेल्या भागातून जेव्हा तुम्ही येता तेव्हा तिथं थोडंसं प्रशासनाचं वर्चस्व आपल्याला पदोपदी दिसतं. त्याचं कारण असंही असेल कदाचित की तिथं तुमचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही पश्चिम महाराष्ट्राच्या कम्पेरेटिवली कमी झालेली आहे. सो त्यामुळे प्रशासकीय सेवेचं एक कुतूहल आपण नेहमी बघतो की ते किती चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये बदल घडवून आणू शकतात, कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. सो मी पण त्यापासून काही लांब राहू शकलो नाही आणि मला ते कुतूहल निर्माण झालं. त्यावेळेस नुकतेच माननीय जी श्रीकांत सर हे IAS झाले होते. सो ते पूर्वी त्यांनी रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून जॉब केला होता आणि त्यांनी एक जिद्दीला पेटून त्यांचा प्रवास मी बघितला आणि ते IAS झाले. माझ्या भाऊजींमुळे मला त्यांच्याशी बोलण्याची, इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांना सांगितलं की मला पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे.
सो त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, पण एक मात्र गोष्ट आवर्जून सांगितली, मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. त्यांनी सांगितलं की पवन, तू डिग्री घेतोय, इंजिनिअरिंग करतोय, तर मला असं वाटतं की तू किमान एक वर्ष तरी कॉर्पोरेटमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये जॉब करावा. कारण की जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एंटर करता आणि स्वतःचे चार चार अटेम्प्टसाठी भरपूर वर्ष देता, आणि जर तुमचं झालं नाही तर तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. सो मी त्यांचा तो सल्ला शिरसावंद्य मानला आणि मी माझे डिग्री इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये ऑफ कॅम्पसमधून माझं टाटा ऑटोकॉम या ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. टाटासारख्या नामांकित कंपनीमध्ये काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. म्हणजे मी एकंदरीत असं सांगेल की तो अनुभवच असा एक कारणीभूत होता की ज्यानं मला प्रशासकीय सेवेकडे वळवलं. म्हणजे तिथं प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच कसा असावा, एखाद्या नवीन प्रोजेक्टला डील कसं करावं, ह्युमन मॅनेजमेंट कसं करावं, टाईमला किती महत्त्व आहे मायन्यूट लेवलला, हे सुद्धा मला तिथं शिकायला भेटलं. मी जवळपास तीन वर्ष टाटामध्ये काम केलं आणि टाटामध्ये काम करतानाच मला म्हणजे ही प्रेरणा मिळाली की आपण इथं एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो तर आपण प्रशासनात तर ह्याच्यापेक्षा निश्चितच काहीतरी चांगलं देऊ शकू. ती गोष्ट कुठेतरी विस्मरणात गेलेली नव्हती जी श्रीकांत सरांची. प्लॅन होता कुठेतरी एक वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायचा, पण तिथं थोडासा रमलो कारण की मला संधी मिळत गेल्या. तीन वर्षापर्यंत झाल्या, पण एके दिवशी दिवाळीला घरी आलो होतो आणि बाबांशी आईबाबांशी संध्याकाळच्या डिनरनंतर डिस्कशन चालू होतं आणि हाच विषय निघाला की मला अजूनही वाटतं की मी प्रशासनात जावं. सो तिथंसुद्धा मला आईवडिलांनी खूप सपोर्ट केला आणि सांगितलं की तू तुझा डिसिजन घे आणि तू मात्र निश्चितच रिझाईन करून प्रशासकीय सेवेची तयारी कर. मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की मे बी ह्याला एक वर्षही लागू शकतं, मे बी चार वर्षही लागू शकतात अटेम्प्टसाठी, पण मग मात्र आपल्याला सगळ्या आर्थिक अडचणीसुद्धा येतील. परंतु त्यावरसुद्धा त्यांनी मला खूप चांगला पाठिंबा दर्शवला आणि मी मात्र तो निर्णय घेतला. सो मी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की कोणताही तुम्ही जॉब करत असताल, तो कॉर्पोरेटमधला जॉब असो, शिक्षक जॉब असो किंवा इतर असो, तो ह्या प्रशासकीय सेवेसाठी पूरकच आहे. कुठंतरी त्या जॉबला त्या कामाला नावं ठेवून मला तिथं आयडेंटिटी नाही, ओळख नाही असं म्हणून प्रशासनात येणं हे मात्र मला चुकीचं वाटतं. मला तर वाटतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक चांगला एक्सपिरियन्स भेटत असेल तर तो मात्र तुम्ही निश्चित घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये तुम्हाला त्याचा काय म्हणतात त्याला फायदा होईल. 2013 मी यू पी एस सी आणि एम पी एस सीचा निर्णय घेतला. त्यावेळी नुकतीच एक राज्यसेवेची ॲड आली होती. असं म्हटलं जात होतं की ही ॲड खूप चांगली आहे आणि या ॲडमधून या एवढी पदं येत नाहीत. सो जॉब करत असतानाच मी प्रिलिमचा अभ्यास केला होता आणि प्रिलिम दिली होती. प्रिलिम दिल्यानंतर असं मला कळालं की म्हणजे मला ह्या क्षेत्राची जास्त माहिती नव्हती, पण मला असे काही जाणकारांनी सांगितलं की तुझा प्रिलिमचा स्कोर येईल. सो मग मात्र मी डिसिजन घेतला की रिझाईन करायचा आणि रिझाईन करून मी पूर्णवेळ मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि असं ठरवलं होतं की एक वर्षात मी मुख्य परीक्षा पास होऊन एम पी एस सीतून पोस्ट काढेन आणि एखाद्या चांगल्या पदावर जाईल. पण मला मात्र तिथं मुख्य परीक्षेत अपयश आलं. असे अपयश जवळपास मी चार वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पचवत होतो. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी बऱ्याचशा मेन्स दिल्या, इवन त्या कंबाईंडच्या असो, पी एस आय एस टी आयच्या असो, राज्यसेवेच्या असो, इंटरव्ह्यूसुद्धा दिला, फॉरेस्टचा पण इंटरव्ह्यू दिला. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी कुठंतरी कमी पडत गेलो आणि नुकतीच 2018 जी 136 पदांची जी जाहिरात आली होती त्या पदामध्ये मात्र मला प्रादेशिक म्हणजे आरटीओ प्रादेशिक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद मिळालं. सो ह्याचा आनंद जास्त आहे. मित्रांनो प्रवास खूप मजेशीर आहे. 2013 ते 2018 म्हणजे आता रिझल्ट 19 लागला आहे. एक वर्षामध्ये पोस्ट काढू आणि जॉईन करू असा आत्मविश्वास घेऊन आलेलो मी, मला मात्र इथं खूप सारं स्ट्रगल करावं लागलं. पण मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण की तुम्हाला ही जी एम पी एस सीची परीक्षा आहे ती सांगू इच्छितो, ती ही नुसती अभ्यासाची परीक्षा नाही आहे. ही अभ्यासापेक्षा इट्स बियॉन्ड स्टडी असं म्हटलं जातं. ही परीक्षा तुमच्या कुटुंबाची आहे, ही परीक्षा तुमच्या मानसिकतेची आहे. तुम्ही प्रशासनात सगळ्या समाजाला तुम्हाला सर्व्हिस द्यायची असते, तर त्याचा भार सहन करण्याची आहे. म्हणजे तुम्ही सगळं ताऊन सुलाखून तयार होण्याची ही परीक्षा आहे. तिथं प्रत्येक संघर्ष आहे. इथं संघर्ष तुमचा प्री आणि मेन्सचा आहे. प्रशासनामध्ये संघर्ष वेगळा आहे,
पण तुम्ही जे स्थैर्य तुमचे तुमच्या जी स्टँडिंग येणार आहे ती मात्र तीच असणार आहे. ती कुठंतरी ही एम पी सीचा प्रवास देतो आणि असाच माझा आईचा प्रवास मला वाटतो की हा झाला. 2013 त्या मेन्सच्या अपयशानंतर मी एक चूक म्हणावी का नाही मला सांगता येणार नाही, पण मी कुठंतरी यू पी एस सी करायचा निर्णय घेतला. त्याचं कारण असं होतं की मी ज्या सर्कलमध्ये अभ्यास करायचो तिथली सगळी माझे मित्र म्हणायचे की तू यू पी एस सीचा अभ्यास करावा, म्हणजे तुझं जे काही नॉलेज आहे, तू जे काही लिहितोस बोलतोस ते कुठंतरी त्याच्याशी पूरक आहे. मग मी थोडासा यू पी एस सीकडे वळालो. यू पी एस सीचा खूप अभ्यास केला, वर्षभर तयारी केली, प्री आली, प्री दिली, 4 मार्कानं प्री गेली. अगेन पुन्हा वर्ष रिकामं होतं आणि मी तर 1 वर्षासाठी इथं आलेलो जॉब सोडून. आता काहीतरी हातात यावं म्हणून पुढची एम पी एस सीची परीक्षा होती अगेन. सो पुन्हा मी एम पी एस सीकडे वळालो. सो इथंसुद्धा मला राज्यसेवेच्या प्रीमध्ये मला आठवतं की माझी 12 मार्कानं पोस्ट गेली होती आणि जी पूर्वी 2013 जी होती ती मात्र खूप जवळून गेली होती, पण ही मात्र 12 मार्कानं गेली होती. सो गॅप वाढला होता. इथंसुद्धा खूप खचलो. आता मात्र होत काय होतं की आपण यू पी एस सी करतो आहे का एम पी एस सी, ह्या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलो. इथं मला माझी एक योगायोगानं भेट झाली विश्वनाथ पाटील सरांशी. भेट अशी होती की खास त्यांना भेटायला गेलेलो नव्हतो, एका मित्राच्या संदर्भात मी त्यांना भेटायला गेलो होतो. फक्त संवाद साधण्याचा योग आला आणि मग मात्र त्या संवादामध्ये त्यांनी मला इतक्या छान पद्धतीनं गाईड केलं की मग मात्र मी निश्चित ठरवलं की आत्ता नुकतीच मी एम पी एस सी राज्यसेवेचा पूर्ण वेळ अभ्यास केला आहे, तर मला असं वाटतं की मी राज्यसेवेचा अटेम्प्ट द्यावा. आणि निश्चितच मी त्या प्रीमध्ये सुद्धा पास झालो. 125 कट ऑफ लागला होता मला आठवतं आणि मला कुठेतरी 186 मार्क होते प्रीला. मेन्स दिली आणि इंटरव्ह्यू माझा इंटरव्ह्यूसुद्धा झाला. इंटरव्ह्यूमध्ये पण खूप छान झाले, पण फायनल टोटल मात्र कमी पडली आणि 3 मार्कानं माझी क्लास 2 पोस्ट गेली. तो पण एक खूप मोठा एक डिमोरलाइज करणारा एक म्हणजे टर्न होता की असं वाटत होतं की आता आपलं झालं, मी कुठेतरी थांबू हे, कारण की आपल्यासोबत आपली फॅमिलीसुद्धा सफर करते. परंतु तिथंसुद्धा अपयश आलं. तेव्हा पुन्हा एकदा माझं पाटील सरांशी भेट झाली. आता मी मात्र आवर्जून त्यांच्याकडे गेलो होतो. त्याचं कारण सांगतो मित्रांनो, मी हे उदाहरण का देतो आहे, त्याचं कारण आहे की हा कुठेतरी टर्निंग पॉईंट होता, हा काहीतरी चेंज होता. असा नाराज गेलेलो तर सरांचं मला त्यावेळेस एक उदाहरण आठवतो, मी फक्त तेवढं शेअर करू इच्छितो. सरांनी विचारलं की मला का नाराज आहेस, आनंदी का नाहीस. मी म्हटलं सर 3 मार्कानं पोस्ट गेली आणि आनंदी कसा असणार. मला म्हणे हरकत नाही, पुन्हा एकदा ट्राय करायचं. जरी पोस्ट मिळाली असती तरी तू सर्वोच्च पदासाठी प्रयत्न केलेच असतेस, तो आता हरकत नाही. आता तुला पूर्ण वेळेस अजून चांगलं क्लास 1 पद घेता येईल. तर तरीसुद्धा माझा काही चेहरा खुलत नव्हता. तर त्यांनी सरांनी मला आठवतं की सरांनी सांगितलं की छातीवर हात ठेव. काय जाणवतं? मी म्हणलं हार्टबीट्स आहेत. नाकावर हात ठेव. काय जाणवतं? म्हणलं सर श्वास येतो आहे. म्हणजे काय ह्याचा? मी म्हणलं सर मी म्हणजे हार्टबीट्स चालू आहे, श्वास चालू आहे, मी काहीतरी म्हणजे आपण जिवंत आहोत सर. म्हणाले आपण जिवंत आहोत, यापेक्षा आनंदाची कोणती चांगली गोष्ट असू शकते? सो हीच चांगली आनंदाची, बाकी सगळे दुय्यम आहेत. रिझल्ट येत राहतात, जात राहतात, तू तुझं 100% दे. मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की थोड्याशा अपयशानं खचून जाऊ नका. आनंदी हीच गोष्ट आहे की आपण जिवंत आहे. तुम्ही जिवंत आहात, तुम्ही चांगले धडधाकट आहात, तर मात्र येणाऱ्या संधीचं सोनं करा. जे गेलं आहे आपलं त्याच्याशी त्याच्यावर काहीतरी रडत बसण्यापेक्षा येणारी संधीचं सोनं करा. निश्चितच तुम्हाला फायदा होतो. पुढचा सुद्धा टप्पा माझा असाच होता. मी सुद्धा पुढची मेन्स दिली, पण किंबहुना पुन्हा एक खूप मोठं एक ऑब्स्टॅकल आलं आणि त्याच्यात मी थ्रू होऊ शकलो नाही. परंतु आत्ता रिसेंटच्या ज्या काय 136 पदांची ॲड होती, सुरुवातीला तर ती 76 पदाची झाली होती, त्यामध्ये मात्र मी शेवटपर्यंत जाऊ शकलो आणि हे पद मिळू शकलो. आज प्रशासनात काम करायची या निवडीनं जी मला काही संधी मिळाली आहे, त्या संधीचं श्रेय मी थोडक्यात काही जणांना देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे माझी आई आणि बाबा. बाबा हा कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहेत. त्यांनी त्यांना लहानपणीपासून पाहत आलेलो आहे की प्रशासनामध्ये काम करताना. सो निश्चितच त्यांचं कौतुक पाहत आलेलो आहे,
सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्टेकहोल्डर्सकडून. सो ते एक कॉन्स्टंट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते बाबा. बाबांबद्दल एक सांगायची म्हणजे इथं एक गोष्ट सांगतो की माझ्या प्रवासामध्ये मला प्रत्येक वर्षी जे अपयश येत होतं तिथं मात्र माझे बाबा जिंकत होते. हे थोडंसं विरोधाभास वाटेल की बाबा कसे जिंकणार. एक लक्षात घ्या की जेव्हा माझी 2013 माझी संधी हुकली, 2014 संधी हुकली, 15 संधी हुकली, या प्रत्येक संधीमध्ये बाबा आई पाठीशी होते, ठीक आहे पुढचा प्रयत्न कर. जेव्हा ते असं म्हणायचे तेव्हा ते जिंकायचे. मी हारायचो प्रत्येक वेळेस अपयश घेऊन, पण ते प्रत्येक वेळेस न खचता पाठीमागे उभे राहायचे आणि बाबा जिंकायचे. हे जे पद मिळाले ती कायमच्या छोट्या छोट्या लढाया ते आईवडील जिंकत गेले आणि हे कायमचं शेवटचं युद्ध मात्र ते पूर्णतः जिंकले, ह्याचा मला निश्चितच आनंद आहे. मध्यंतरी एक टर्न आला होता 2015-16 गोष्ट. जेव्हा ती 3 मार्कानं पद गेलं तेव्हा मी पुन्हा एकदा टाटामध्ये इंटरव्ह्यू दिले, म्हणजे 4 इंटरव्ह्यू दिले आणि माझं सिलेक्शनसुद्धा झालं होतं. कॉर्पोरेटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो जो टर्निंग पॉईंट होता त्याच्यामध्ये 2 व्यक्ती ज्या मी बोललो ते म्हणजे, एक म्हणजे माझा भाऊ. जेव्हा कॉर्पोरेटमध्ये मला डबल जाण्याची संधी मिळाली, माझी निवड झाली, तेव्हा मात्र भावानं मला आवर्जून हट्टानं तो जॉब जॉईन करू दिला नाही. त्याचं कारण की तो म्हणाला की तू निश्चितच ह्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवणार आहे, मला त्याची खात्री आहे, त्याच्यामुळे दादा जॉईन करायची गरज नाही. आणि सेम सल्ला मला पाटील सरांनी सुद्धा दिला होता की मला वाटतं की पवन तू जॉब जॉईन करू नये, कारण की थोडासा संयम ठेव, संयम बाळग, तुझं यश तुझ्या पदरात नक्कीच पडेल. सो आज मी ते बघतो त्यांचा हा सल्ला माझ्यासाठी खूप मोलाचा ठरलेला आहे दोघांचाही. मी इथं तिसरी एक व्यक्ती आवर्जून म्हणजे हे करू शकतो की जसं असं म्हणतात की माणसाचा वाईट वेळ सुरू झाली की चांगले चांगले साथ सोडतात. मी या बाबतीत खूप लकी आहे की चांगले चांगले जे साथ सोडणार आहेत हे माझ्या बाबतीत खूप खूप क्वचित आहेत, म्हणजे 5 बोटंसुद्धा पूर्ण होणार नाहीत. पण म्हणजे मी माझ्या मित्रांच्या बाबतीत खूप खूप नशीबवान आहे की मला असे मित्र लाभले की अजूनही म्हणतात की तू अजूनही तुला काय करायचे कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. सो एवढ्या वर्षांचा प्रवास आहे पण त्यांनी मात्र प्रत्येक प्रकारे धीर दिलेला आहे. राहुल डोईफोडे हे मी मात्र नाव आवर्जून नमूद करेल, मोठ्या भावासारखा त्याची भूमिका या सगळ्या प्रवासात राहिलेली आहे. मग नील असो, गोविंद असो, सचिन असो, अशी मी अनेक नावं इथं तरी मला ती पूर्ण करता येत नाही, पण मी त्यांच्या बाबतीत मात्र कृतज्ञ आहे आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे मी नशीबवानसुद्धा आहे. या सगळ्या प्रवासामध्ये कुठंतरी असा टप्पा आला की लग्नाची काय म्हणतो आपण त्याला म्हणजे चर्चा सुरू झाली. चर्चा आता ही प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत होते की आता लग्न कधी करणार, किती दिवस तू असा पेपरच देत राहणार आहेस. सो माझ्याही घरी काही वेगळं नव्हतं, मी पण मध्यमवर्गीय, सेम चर्चा सुरू झाली. प्रत्येक वेळेस आलेला बाउन्सर बॉल चुकवायचो आणि पुढे जायचं, पण एक बाउन्सर बॉल असा आला की त्याला मला फेस करावा लागला, टॉपेज लागला आणि कॅच गेली, आउट झालो. सो लग्न झालं माझं, रेणू माझ्या आयुष्यात आली. आणि गेल्या वर्षभरामध्ये तिनं प्रत्येक गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, ही गोष्ट मी तर आवर्जून सांगू शकतो. म्हणजे अशा ह्या क्षेत्रामध्ये असे बरेचसे उमेदवार आहेत की ज्यांचे लग्न झालेले आहेत. सो त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून तशाच प्रकारे खंबीर साथ मिळणंसुद्धा आवश्यक आहे. सुदैवानं मला ती मिळाली तिच्याकडून. तिनं प्रत्येक तिचं सुख कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. तिचं फळ त्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच रिझल्ट माननीय आयोगानं लावून तिला ते मी रिटर्न केलं ते गिफ्ट, असा मला आनंद आहे. सो या सगळ्या प्रवासात माझं कुटुंब, माझे मित्रपरिवार आणि सगळ्या माझ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा ह्या माझ्या पाठीशी होत्या आणि मला ही संधी मिळाली प्रशासनात काम करायची, या बाबतीत मला मी खूप समाधानी आहे. राज्यसेवेचा मुळात अभ्यास कसा करायचा किंवा मी तो कसा केला याबाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो. मुळात प्रिलिम हा खूप महत्त्वाचा एरिया आहे. प्रिलिम जर पास तर पुढचा प्रवास आपण करू शकतो, म्हणून प्रिलिम बाबतीत कधीही आपल्याला चान्स घेता येत नाही. सो मी असं विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की प्रिलिमचा आवाका खूप मोठा आहे. असं म्हटलं जातं प्रिलिम बाबतीत की अंडर द स्काय इन्क्लुडिंग द स्काय, इतका तो वाईड प्रॉस्पेक्ट आहे. आणि
गेल्या 2-3 वर्षात माननीय आयोग ज्या पद्धतीनं प्रश्न विचारते त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ही गोष्ट नक्की सांगेल की प्रत्येक प्रकारचा तुम्हाला पॉसिबल सोर्स जो असेल तो फॉलो करा आणि त्याचं प्रॉपर रिव्हिजन करा. प्रत्येक सोर्स फॉलो करणं, त्याचे नंबर ऑफ टाईम्स रिव्हिजन करणं, म्हणजे असं म्हटलं जातं की फेल्युअर लाईज इन इट्स रिव्हिजन. पूर्णतः प्रिलिमचा प्रॉपर अभ्यास करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, चांगली टेस्ट सिरीज सोडून प्रिलिम पास व्हा आणि 5 महिने खूप चांगल्या पद्धतीने मेन्सचा अभ्यास करायचा. मेन्सच्या बाबतीत मी एक सांगेल की मेन्स ही वाईड नसून डीप आहे. त्यांनी सिलेबस डिफाईन केलेला आहे, सो प्रत्येक सिलेबसचा पॉईंट घेऊन त्या सिलेबसवर एक प्रत्येक चांगल्या सोर्सेसचा डेटा एकत्र करून त्याचा प्रॉपर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 5 पेपर असतात आपल्या मेन्सचे, तर 5 पेपर्सच्या स्कोअरमध्ये संतुलन आणणं खूप गरजेचं आहे. तर 5 पेपरच्या जेव्हा तुम्ही संतुलन आणताल, 5 पेपरमध्ये खूप चांगला एक बॅलेन्स स्कोअर आणताल, तेव्हा तुम्हाला क्लास 1 मिळण्याची शाश्वती मात्र निश्चितच वाढते. सो एक चांगला सोर्स वापरून त्या पॉईंटवर चांगली तयारी करून त्याच्यावरचे एक चांगले प्रश्न सोडवणं, टेस्ट सिरीज लावणं किंवा मार्केटमधल्या चांगल्या पुस्तकांमधून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. पृथ्वीची टेस्ट सिरीजचा मला मेन्सला खूप फायदा झालेला आहे. मी मेन्सची पृथ्वीची टेस्ट सिरीज वापरली आहे. सरावाला मी म्हणतो की मी मेन्समध्ये खूप जास्त महत्त्व दिलं माझ्या बाबतीत, की जास्तीत जास्त प्रश्न सोडवले, सराव केला, कारण की जे इथं जास्त वर्षापासून तयारी करतात ते पुन्हा तेच वाचत राहतात. सो मी त्यांच्यासाठी विशेष करून ह्याच्यात सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, तो कोणत्याही की काय माध्यमातून असणार. एकदा तुमची मेन्स क्लिअर झाली, एक चांगली लीड भेटली, तर तुमची मात्र पद मिळण्याची शाश्वती निश्चितच वाढते. इंटरव्ह्यू हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मी सुद्धा आयोगाचे काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत. इंटरव्ह्यूमध्ये मी 2 गोष्टी सांगेल की आपली नैसर्गिक नॅचरल जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यावर खूप निश्चितच भर द्यायला हवा. सेकंड थिंग की माझ्या बाबतीत असं सांगेल की मला पाटील सरांनी जे गायडन्स केलं होतं त्याचा मला निश्चितच खूप फायदा झाला. त्यांचा इंडिव्हिज्युअल जो इंटरव्ह्यू होता सुरुवातीचा तो खूप छान होता, आणि त्यानंतर पॅनलचा जो इंटरव्ह्यू होता तो पण खूप छान झाला. विशेष म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्यांच्या जेव्हा इंडिव्हिज्युअल मॉक होत होता तेव्हा मला त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की पवन, तू खूप छान बोलतोस, फक्त टेम्पो मेंटेन कर, बाकी काहीही करू नको. आणि हीच प्रतिक्रिया मला त्या पॅनलचे जे म्हणजे मॉकच्या पॅनलचे जे चीफ होते त्यांच्याकडून ती प्रतिक्रिया आली होती की तू खूप छान बोलतो. सो निश्चितच मला मार्क्सही खूप चांगले आले होते, 60+ मार्क्स आले होते इंटरव्ह्यूला. आणि यावेळेसुद्धा माझा इंटरव्ह्यू खूप जास्त ग्रील करूनसुद्धा मला वाटतं की मला खूप चांगले मार्क्स आलेले आहेत. सो निश्चितच श्रेय त्याचं पाटील सरांनासुद्धा आहे. सो ह्या टप्प्यातून मला असं वाटतं की प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या या टप्प्यामध्ये सराव हा खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या प्रवासामध्ये मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की इंटरव्ह्यू असू दे, मेन्स असू दे किंवा प्रिलिम्स असू दे, मला परिक्रमा चा खूप महत्त्वाचा उपयोग झाला. परिक्रमा जी चालू घडामोडी संदर्भात पृथ्वी अकॅडमीचं जे पब्लिकेशन आहे त्याचं दर मंथली म्हणजे ते दर मंथली निघतं, त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रिलिम्सचा सगळा डेटा कव्हर केलेला असतो, करंटचा, इवन मेनसाठी ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या दृष्टीनंसुद्धा परिक्रमामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मी प्रत्येक मेन्सच्या विषयाचा अभ्यास करताना परिक्रमा आवर्जून सोबत ठेवायचो, आणि त्याच्यासुद्धा इवन काही पेपर्सवर झेरॉक्स मारून ते स्टेपल करून मेन्सच्या नोट्सला लावायचो. तो त्यावेळेसुद्धा मला परिक्रमा खूप उपयोगात आलेले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं जे कोणी विद्यार्थी तयारी करतायत ह्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये त्यांनी एक प्रॉपर गायडन्स घेऊन कसल्याही प्रकारे मिसगाईड न होता आत्मविश्वासपूर्ण संपूर्ण आपले 100% देऊन चिकाटीनं इथं स्टँड द्यावा, आणि त्याला प्रत्येकाच्या कष्टाला मेहनतीला निश्चितच फळ मिळतं, फक्त ते प्रॉपर गायडन्सनं वेन असलं पाहिजे. मी अजून एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की माझ्या या यशामध्ये माझ्या परिवाराचा म्हणजे फॅमिलीचा आणि मित्रपरिवाराचा दोघांचाही तितकाच समान वाटा आहे, माझ्या मार्गदर्शकाचा तितकाच समान वाटा आहे. म्हणून उमेदवारांच्या आईवडिलांनी मला वाटतं की आवर्जून त्यांना एक योग्य प्रकारे इथं पाठिंबा द्यावा, त्यांना पुश द्यावा. त्यांच्यात खरंच कॅपेबिलिटी आहे, ती फक्त आपल्याला हार्नेस करायची असते, ते करणं गरजेचं आहे. एकदा ती कॅपेबिलिटी झाली तर निश्चितच त्याचे खूप चांगले आउटपुट्स भेटतात आपल्याला. माझ्यावरून तर मी हे निश्चितच
सांगेन. लग्नाच्या आधी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या की कसं कसं होणार आहे, काय होणार आहे, त्याप्रमाणे आमची लाईफ जर्नी सुरू झाली. लग्न झालं 11 फेब्रुवारी 2018 तेव्हापासून. हां, आता MPSCचा स्टडी म्हणजे माहितीच होतं की खूप ही असणार आहे, त्यांना खूप मोठी स्ट्रगल करावं लागणार आहे, आणि स्ट्रगल ते त्यांच्या लाईफ आधीपासून चालूच आहे. ह्या खडतर प्रवासामध्ये मेन सपोर्टिव्ह राहिल्या ते माझी मम्मी आणि पप्पा, म्हणजेच माझे सासूबाई आणि सासरे. सासूबाई खरं तर खूप सपोर्टिव्ह होत्या, त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि ह्यांची उणीव भासू नाही दिली मला. त्यांच्या या खडतर प्रवासाचा शेवट गोड झाला, आणि स्पेशली त्यांचा रिझल्ट व्हॅलेंटाईन डे दिवशी लागला, आणि व्हॅलेंटाईन डेचं मला स्पेशल गिफ्ट त्यांनी त्या दिवशी दिलं. सर, तर त्यासाठी मी खरंच खूप खूप आनंदी, आणि ते आयुष्यभरासाठी माझ्या आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे की हे सुंदर असं आरटीओ पोस्टचं गिफ्ट मला त्यांनी दिलं. भैयाबद्दल सांगायचं म्हटलं तर तो लहानपणीपासूनच असा रिझल्ट ओरिएंटेड होता, म्हणजे शाळेमध्ये त्याचे रिझल्ट नेहमी चांगले आलेत, पुढे महाविद्यालयात इंजिनिअरिंगमध्ये, आणि त्याचा वर्कएक्स पण खूप चांगला राहिलेला आहे. इवन की तो जॉब जेव्हा क्विट करत होता की त्याचे सबॉर्डिनेट्स त्याला, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की त्याने करायला नाही पाहिजे कारण त्याची प्रोग्रेस एवढी चांगली होती, पण त्याचा स्वतःवर एवढा विश्वास होता, त्याने निर्णय घेतला आणि तो खरा करून दाखवला. आणि हे खरं करून दाखवण्यामध्ये पण त्याला एवढा वेळ लागला, घरच्यांनी पण तसं वाटायचं की आता हे वेळ लागतो आहे, पण त्याच्या पात्रतेवर कधी कुणाला संशय नव्हता. तो करून दाखवणार हे माहीत होतं, वेळ लागणार ही दुय्यम गोष्ट होती, आणि ते शेवटी त्याने करून दाखवलं, यामुळे सर्वजण फार आनंदी आहेत. तसा भैया फार म्हणजे मित्रप्रेमी, त्याला मित्रपरिवार खूप आधीपासून आणि खूप चांगला लाभलेला आहे. म्हणजे प्रत्येक मित्राच्या कार्यामध्ये समोर जाणे, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांना मदतपूर्ण राहणे, आणि हा स्वभाव म्हणजे निश्चितच त्याला फार उपयोगी पडेल जेव्हा तो प्रशासकीय सेवेमध्ये काम करेल. लोकांशी चांगलं समजून घेणे, त्यांच्याशी त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणे, हे त्याला म्हणजे इनडेप्थपर्यंत जाऊन एखाद्या गोष्टीचं आपण संशोधन करतो त्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो प्रॉब्लेम समजून घेतो, त्याचा हा स्वभाव, त्याचा मित्रपूर्व स्वभाव त्याला खूप फायदेशीर ठरेल. मला वाटतं की माझा हा सगळा प्रवास तुम्हाला त्याच्यातला थोडा जरी भाग घेता आला, काही फायदेशीर झाला, तर निश्चितच मला त्याचा आनंद आहे. पुढील वाटचालीसाठी आणि तुमचासुद्धा रिझल्ट येऊ याच्यासाठी मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट.